आणि आता पुण्यातली बातमी आहे. पुण्यामधील नायडू रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णानं थेट हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस डॉक्टर कर्मचारी वारंवार सांगूनही संबंधित रुग्ण ऐकण्यास तयार नव्हता. हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर असलेला रुग्ण थेट मुख्य गेटच्या इथं आल्यानं कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली आणि कुणालाही न जुमानता हा रुग्ण थेट गेटच्या वर चढून बाहेर पडलाय. तर रस्त्यानं चालत तो निघाला, मात्र नंतर पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं सदर रुग्णाला पकडण्यात आला आणि हा व्हिडिओ 2 दिवसांपूर्वीचा असल्याचं समजतंय. अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचा प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, नेमकं काय घडलं होतं? या रुग्णाला पुन्हा क्वारंटाईन करण्यात आलंय का? काय अधिक माहिती आहे? हो मनाली, हा रुग्ण आता नायडू मध्येच ऍडमिट आहे. पण या रुग्णाने फक्त 2 दिवसापूर्वीचाच प्रकरण नाही, यापूर्वी त्याने हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला होता, काचा फोडल्या होत्या वार्डाच्या तिथल्या आयसीयू रूमच्या, आणि डॉक्टरांवरही त्या काचेनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ही खूप धक्कादायक बाब आहे. हा जो रुग्ण आहे हा मद्यपी असल्याचं सांगितलं जातंय, पण तो कोविड पॉझिटिव्ह आल्यामुळं त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला दारू मिळत नाही, म्हणजे अल्कोहोल विथड्रॉल सिम्टम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एकदम दारू तुटल्यानंतर कसं अस्वस्थ होऊन जातात हे मद्यपी, त्यातला हा प्रकार आहे. त्यातनं मग या नैराश्यापोटी त्यांनी कृत्य केलेलं आहे. शेवटी त्याला पकडून आणला. पण या निमित्तानं जे नायडूतले जे कर्मचारी आहे, डॉक्टर आहे, पेशंट आहे, वॉर्ड बॉय, गेली 2-2.5 महिने त्यांना सुट्टी मिळत नाही, कारण अपूर्व मनुष्यबळ आहे तिथं. त्यात जर असे मद्यपी पेशंट जर उपद्रव करत असतील तर तिथल्या डॉक्टरांसाठी नर्सेसाठी ही खूप मोठी डोकेडोकी ठरते मनाली. त्यामुळे आता यांच्याशी कसं डील करायचं, अशा मद्यपी पेशंटशी, कोरोना पेशंटशी, हे खूप मोठी डोकेदुखी ठरली प्रशासनाला, पालिकेला, आरोग्य विभागाला. कारण 2 दिवसापूर्वी असंच बालेवाडीतल्या त्या कोविड सेंटरमध्ये मिकमार काही 4-5 मुलांनी तर चक्क जे पॉझिटिव्ह आहेत कोरोना, यांनी चक्क घरनं दारूच्या बाटल्या मागवल्या होत्या. खरं तर चंद्रकांत, हे सगळं धक्कादायक आहे आणि प्रत्येक नागरिकानं किंवा प्रत्येक रुग्णानं प्रशासनाला किंवा आरोग्य वैद्यकीय सेवेला कोणत्याही प्रकारचा